हा चित्रपट 12 वर्ष 6 महिने हे याचं टायटल आहे आणि एका बाल कामगारावर आधारित ही फिल्म आहे आणि एका एन जी ओच्या टीमची त्याच्यावर नजर पडते की या हॉटेलमध्ये एक मुलगा काम करतो आहे आणि बालसुधार संस्था त्यांचं हेच काम आहे की जे मुलं काम करत आहेत त्यांना तिथून सुटका करणे आणि शाळेकडे वळवणे. तर अशाच एका मुलाची ज्याचं नाव चित्रपटामध्ये राजू राऊत आहे आणि रिअल नेम त्याचं श्रीहरी अभ्यंकर आहे आणि त्याची एक लहान बहीण आहे क्रितिना वर्तक, रिअल नेम चित्रपटामध्ये पिंकी. मुलगी 8 वर्षाची आणि मुलगा 12 वर्षाचा आणि तो काम करतो आहे. आर आय आर आय आप रुकिए. तर एन जी ओ त्याला त्या हॉटेल मालकाच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस करते. हॉटेल मालक कोर्टामध्ये हजर होतात आणि म्हणतो की बाबा माझ्याकडे कोणताच बालकामगार काम करत नाही, उलट मी हॉटेलच्या बाहेर बोर्ड लावून ठेवलेला आहे की आमच्याकडे कोणत्याही बालकामगाराला कामावर ठेवलं जात नाही. मग राजू राऊत यांना ओळखता काय? हो ओळखतो ना, पण तो माझ्याकडे काम नाही करत, बाजूच्या भाजी मार्केटमध्ये काम करतो. मग भाजी मार्केटच्या जेव्हा टीमला बोलवलं जातं तर तेही म्हणतात की आमच्याकडे काम करत नाही. मग या दोघांचे वाद होतात कोर्टामध्ये. शेवटी कोर्ट त्यांना म्हणतं एन जी ओला तुम्ही राजू राऊतलाच हजर करा. अशा प्रकारे कहाणी जाते आणि राजू राऊतची एंट्री होते आणि तो म्हणतो मी कुठेच काम करत नाही. मग यांचं तर म्हणणं आहे काम करतो. तर तो म्हणतो मी कुठेही काम करत नाही, पण माझा एकच प्रश्न आहे की मी माझा व्यवसाय करतो आहे आणि कशाप्रकारे मी व्यवसाय करतो ही पूर्ण माहिती ती कोर्टाला देतो आणि कोर्ट हे जजमेंट देते की बाबा 14 वर्षाच्या आतील मुलं काम करू नये, हा तुम्ही कायदा तर बनवला. कोर्ट म्हणतं की हा तुम्ही कायदा बनवला, पण तो का काम करतो, त्याची अडचण काय आहे आणि त्याच्या काही इच्छा आहे की त्याला अमुक अमुक शिक्षण घ्यायचं आहे आणि त्याचे आई वडील नसतील किंवा त्याला बॅकअप नाही, त्याने काय करायचं? याच्यावर सरकारने काहीतरी कायदा बनवावा हा त्याच्यामध्ये मेसेज आहे. की असे अनेक मुलं आहेत, माझ्याबरोबरच एक प्रकार घडला. मी हायवेने येत होतो ठाणा मार्गे आणि चित्रपटाचं अर्ध शूटिंग झालं होतं आणि ओबेरायपासून मी राईट मारत होतो ऑफिसकडे जाताना. तिथे एक मुलगा आला होता पिशव्या विकत त्या डस्टबिनच्या, तो काहीतरी मला आठवत नाही काय ते 5 रुपये की 10 रुपये एक म्हटलं. मी म्हटलं तुझ्याकडे असतील तेवढे आहे दे. किती सांगितलं त्याने? काय ते 10 रुपयाला आहे. काहीतरी बऱ्याच घेतल्या तेव्हा आणि सिग्नलवरून गाडी पुढे गेली. तो परत आला माझ्याकडे अर्ध्या किमतीमध्ये देतो. मी हसलो, म्हणजे लहान मुले इतकं इन्जॉय केला मी आणि निघून गेलो. हे म्हणजे मी यासाठी घेतलं की मी ह्या विषयावर चित्रपट बनवत आहे, लहान मुलं काम करत आहेत, मला थोडंसं फील झालं आणि मी त्याच्याकडून सर्व जेवढ्याही डस्टबिनच्या त्याच्या हातात होत्या तेवढ्या घेतल्या होत्या तेव्हा. आणि मला वाटतं त्याच्यातल्या काही आत्ताही माझ्या ऑफिसमध्ये असतील, 4 वर्षाआधी घेतल्या होत्या. तर एक मेसेज दिलेला आहे आणि हा शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचे आई वडील कोमात आहेत आणि तो त्याच्या वैयक्तिक कमाईने आई वडिलांचा इलाज करतो आहे आणि छोट्या मुली बहिणीचं एज्युकेशन करतो आहे आणि शाळेमध्येही तो फर्स्ट नंबर काढतो आहे, डगमगला नाही आणि कोर्टामध्ये सांगतो मला IAS ऑफिसर व्हायचं, ते माझ्या कमाईने करतो आहे. हे एन जी ओ का मला डिस्टर्ब करते? मी कुठेही जॉब करत नाही, मी माझा बिझनेस करतो. आता तो कशाप्रकारे बिझनेस करतो हे चित्रपटामध्ये बघावं एवढीच, कारण की तो एक माझा सस्पेन्स आहे, तेवढं राहू द्या. जी सर, ॲज अ प्रोड्युसर मेरी एकदम फर्स्ट मूवी आहे, फर्स्ट प्रोजेक्ट आहे. पिपरी जी मेरे पास आए थे, हमने उनसे मुलाकात की, उन्होंने बताया एक स्टोरी लाइन है, एक अच्छा प्रोजेक्ट है, तो स्क्रिप्ट मुझे बताया अच्छे से, मुझे अच्छा लगा प्रोजेक्ट में, बोला इसके ऊपर काम करते हैं. तो
तो सारे हिसाब से सब शूट वगैरह किया, सब काम हो गया। आज फिल्म हमारा रिलीज पे है, 14 जून को रिलीज हो जाएगा। तो दर्शकों से सबसे यही उम्मीद है कि बहुत सारा प्यार दे हमारी फिल्म को, बहुत सारा सब थिएटर में जाके देखिए, बहुत अच्छी मूवी है। आप पूछिए ना किसी को भी, और शिवरा पुलिस स्टेशन में क्या मैसेज देना चाहते हैं सर? वो तो सर ने बोला कि थोड़ा सीक्रेट है, सस्पेंस है, तो वहाँ पे आपको पता चल जाएगा। जी जी, बाल मजदूरों के ऊपर है कि ज़्यादा से ज़्यादा बच्चों को एजुकेशन दी जाए, उनको छोटे से उम्र में आप काम में नहीं यूज़ मत कीजिए किधर भी। तो जैसे कि अगर जितने बच्चे हायर क्लास में अगर वो स्टडी करेंगे, अच्छा एजुकेशन मिलेगा, तो उनके लिए लाइफ टाइम के लिए अच्छा रहेगा। थोड़ा अच्छा मैसेज है। और बाकी म्यूजिक का क्या, इसको क्या कितने गाने सर अभी आप? म्यूजिक मध्ये चार गाणी आहेत आणि सोशल सब्जेक्ट जरी असेल तरी आम्ही त्याला कमर्शियल टर्न दिलेला आहे, कारण निर्मात्याचे पैसेही वसूल झाले पाहिजेत आणि मेसेजही गेला पाहिजे। चार गाणी आहेत, प्रत्येक सॉन्ग सिच्युएशनल आहे, जबरदस्तीने आम्ही कुठलं गाणं टाकलेलं नाही। उत्कृष्ट सॉन्ग आहेत सर्व, एक वाढदिवसाचा बड्डे सॉन्ग म्हणून दिलेला आहे आणि मला वाटतं की प्रत्येक घरामध्ये ते वाजेल गाणं, अशा प्रकारे आपण त्याला दिलेलं आहे। कारण हल्ली बड्डे सॉन्गचे तर खूपच मार्केटमध्ये शॉर्टेज आहे आणि तिथे शब्दावली आम्ही अशी वापरलेली आहे की सगळ्यांना आवडेल, की तो आत्तापर्यंत जशी कहाणी गेली तसं त्या शब्दांचा कोणी गाण्यामध्ये वापरच नाही केला आहे। छोन पाखरू हे एक छोन पाखरू हे आता लाडाचं बोलणं झालं, असं स्पष्ट सोन पाखरू, सोन पाखरू म्हणजे सोन्याचं पाखरू, ते मुलांना म्हणतात सोन पाखरू माझं सोन पाखरू, छोन पाखरू माझं छोन पाखरू, म्हणजे अशा प्रकारे ते आई वडील मुलांना घेऊन बड्डेमध्ये गाणं गातात आणि नंतर त्यांचा ॲक्सिडेंट आहे, ते कोमात आहेत, कोमात गेल्यानंतर पोरं डिस्टर्ब आहेत। कलाकार हे हमारे जो जिनका ॲक्सिडेंट हो गया था, गणेश परदेसी ये उनका रियल नेम है, विनोद राऊत, विनोद राऊतच आहे ना फिल्मी नेम, विनोद राऊत, कृतिना पिंकी, श्रीहरी अभ्यंकर त्यांचा मुलगा, चित्रपटामध्ये त्याचं नाव राजू राऊत, आमचे जज साहेब आहेत, सुळे साहेब कुठे आहेत? आहेत आहेत आहेत, सुळे साहेब आहेत, तुमचा ऑर्डर सराखो बरं। त्यानंतर अजित सावंत NGO आहेत, मागे बसलेले आहेत, आणखी आता तिथे बसलेला आहे माझा मुलगा आहे, तोही गाण्यामध्ये नाचायला आला होता। आता चाईल्ड आर्टिस्ट म्हटलं की तर माझा असो की बाजूवाल्याचा असो, आर्टिस्ट आहे त्याला बोलवणे बंधनकारक आहे, दुसरे नाही आहेत पण आपल्या घरातली नाही आले की तो गुन्हा आहे, म्हणून मी त्याला नाही आलं तुला खूप मारीन। तर अशा प्रकारे आणखी आर्टिस्ट आहेत, मुस्तफा हुसेन आहे, कुठे गेला आदित्य गुप्ता आहे, टोपी घातली ना, आणखी ही आमची तन्वी गांजावाला, आमची सुपरस्टार हिरोईन कुठे आहे? आय आय, आणखी कोण आहे जरा मी चुकत असेन एखादा? हां गुड गुड, नाही बस बस तुझे आहे बाईट थांब। आणखी कोण चुकलंय काय आर्टिस्टमध्ये? फिरोज बिचारा दुबईला आहे, नाही तो अब्सेंट राहत नाही कधी, आणि आमचे मित्र आहेत आणि त्यांचा खूप सपोर्ट होता, सुखदेव सिंग हंसपाल ते आहेत, आमचे मॅनेजर, एक मॅनेजर आहेत, एक दुबईला आहे, चिराग प्रजापती, म्युझिक डायरेक्टर इथे हजर आहेत, जरा त्यांनी येऊन जरा इथे तोंड दाखवावं प्लीज, कम आप बाईट में तो आते नहीं हो, ॲटलीस्ट शकल दिखा के जाइए। हां अच्छा, आपका विज्युअल आएगा आणि आमचे मित्र आलेले आहेत। तन्वी, तन्वी कल्पेश गांजा, मी या फिल्म निभावत आहे। जेव्हा ह्यांच्या आई बापांचा ॲक्सिडेंट, त्याच्यानंतर ह्यांची जर्नी अँड पुढे कसे ते जातात त्याच्यासाठी मी आहे आणि मी त्यांची काकी अंजलीचा रोल करत आहे या पूर्ण फिल्ममध्ये। मेरा नाम कृतिना अमित वर्तक है और मैं इस फिल्म में पिंकी का रोल कर रही हूँ। मैं राजू इनकी छोटी बहन हूँ और फैमिली का एक पार्ट भी हूँ। नमस्कार, माझं नाव श्रीहरी श्रीकृष्ण अभ्यंकर,
पिक्चरमध्ये माझं नाव आहे राजू राऊत. ह्या फिल्ममध्ये जे काही घडतं त्याच्याशी काही ना काहीतरी माझा संबंध आहे. माझ्या आईबाबांचा ॲक्सिडेंट होतो, त्यानंतर मी कसं मेंटली आणि फायनान्शियली कसं रिकवर करतो आणि कसा माझ्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करतो ह्यावर हा सगळा पिक्चर आहे. पिक्चरमध्ये गाणी आहेत, स्टोरी चांगली आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी हा पिक्चर नक्की बघा. जी हाँ जी हाँ, ये मेरी पहली फिल्म है इन मराठी और मेरा बहुत ही अमेजिंग गाना है. सो मैं आप सब लोगों को रिक्वेस्ट करूँगी कि प्लीज़ गो नियरेस्ट थिएटर एंड डू वॉच एंड अपने रिव्यूज़ ज़रूर देना अबाउट सॉन्ग एंड ऑल्सो पूरी फिल्म के बारे में. हम वेट करेंगे. थैंक यू. नमस्कार, माझं नाव सुवर्णा स्वप्नील थोरात. सर्वप्रथम मी आमच्या डिरेक्टर सरांचे आभार मानते की त्यांनी मला या पिक्चरमध्ये एक छान संधी दिली आणि सर्व टीमनी खूप मेहनत घेतली आहे आणि खूप उत्कृष्ट चित्रपट बनवला आहे बालकामगारांवरती. तर तुम्ही सर्वांनी आवर्जून पाहावा ही विनंती. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अजित सावंत. मी या चित्रपटात NGO अध्यक्ष ही भूमिका पार पडलेली आहे आणि खरं सांगायचं तर या चित्रपटात प्रत्येकाने म्हणजे कलाकारापासून ते टेक्निकल टीमपासून सगळ्यांनी तसंच आमचे दिग्दर्शक व आमचे निर्माते या दोघांनी खूप मेहनत घेऊन हा चित्रपट आता आपल्यासमोर आणलेला आहे. आणि तेव्हा माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आमच्या या कलेचं चीज होण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन आमचा हा बाल कामगारांवर आधारित असलेला चित्रपट आपण नक्की पाहावा. नमस्कार. नमस्कार, मी गणेश परदेशी. 12 वर्षे 6 महिने हा जो पिक्चर आहे त्यासाठी मी सगळ्यात अगोदर आमचे डायरेक्टर पिपरे साहेब आणि प्रोड्युसर प्रजापती साहेब त्यांना धन्यवाद देतो, कारण अशा विषयावर सिनेमा बनवणं ही फार मोठी डेअरिंग आहे. कारण बाकी कमर्शियल लोक खूप असतात, पण अशा विषयावर समाजातून जागृती करणं आणि त्याच्यात बालमजुरांचा जो अन्याय होतो तो दूर करणं हा उद्देश ठेवून त्यांनी जो पिक्चर बनवला त्यासाठी त्यांचं धन्यवाद. माझं कॅरेक्टर जो राजू राऊत दाखवला आहे, सेंट्रल जो बालमजूर, त्याच्या वडिलांचं मी काम करतो आहे. मग सरांनी सांगितलं कशाप्रकारे ॲक्सिडेंट होतो आणि एक चांगली जी फॅमिली आहे ती डिस्टर्ब होते आणि माझा मुलगा आणि मुलगी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोणावर द्यायची, मग त्यांच्या काकूवरच्या घरात ते राहतात आणि त्यानंतर जो राजू आहे तो एक्स्ट्रा बिझनेस करून कसं स्वतःला बहिणीला सांभाळतो आणि आमच्या हॉस्पिटलचा सगळा खर्चसुद्धा तो करतो ती स्टोरी दाखवतील. ते पिक्चर तुम्ही जरूर थिएटरमध्ये जाऊन पाहाल, त्यामुळं एक सगळे कलाकार प्रोड्युसर डायरेक्टर सगळ्यांचं चीज होईल. त्यामुळे हीच विनंती आहे की एकदा आपण थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहावा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव उल्हास सुळे. मी या चित्रपटामध्ये जजचा रोल करतो आहे. एक वेगळीच केस माझ्यासमोर आली होती बाल कामगारांची आणि केस सॉल्व करण्याचं काम मला डायरेक्टर प्रजापती डायरेक्टर पिंपरे सर आणि प्रजापती सर यांनी सोपवलं. खूप चांगलं वाटलं, युनिट खूप चांगल्या रीतीने काम करत होतं, अतिशय चांगली व्यवस्था होती आणि ही स्टोरी खूप चांगली आहे. म्हणजे बाल कामगारांची स्टोरी पिंपरे सरांनी सांगितलं की अजून आली नाही आहे, तर आपण सगळ्यांनी ही स्टोरी आवर्जून बघावी, हा पिक्चर बघावा थिएटरमध्ये जाऊन. मी पुन्हा एकदा संपूर्ण टीमचे आणि प्रोड्युसर डायरेक्टरचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. आदित्य गुप्ता आहे. मी 12 वर्षे 6 महिने फिल्ममेक भाजी विक्रेता की संक किरदार निभा रहा हूँ. और पहली बात तो मैं धन्यवाद देना चाहूँगा हमारे राइटर डायरेक्टर आशीर्वाद पिपरे सर का और हमारे प्रोड्यूसर प्रजापति सर का, जिन्होंने मुझे इतना अच्छा रोल दिया और इसका भी समझा कि मैं इनके साथ काम कर पाऊँ. और बहुत ही मेहनत और बहुत ही लगन और बहुत ही प्यार से ये पिक्चर बनी है. आप सभी से निवेदन करूँगा कि अपने नियर बाय कोई भी थिएटर आपके जहाँ पे भी है आप जल्द से जल्द जाइए और वहाँ पे ज़रूर देखिएगा. पिक्चर रिलीज़ होने वाली है 14 जून को. अपना प्यार दीजिए सर. थैंक यू. नमस्कार, यहाँ पर आए सभी लोगों के मेरा बहुत बहुत धन्यवाद, सभी लोगों को प्यार. और मेरा नाम मुस्तफ़ा हुसैन है. कैरेक्टर में मेरा नाम जो है अंजन गुप्ता, भाजी विक्रेता संघ के सदस्यों में से एक हूँ. और ये पिक्चर जो बनाई गई है, सबसे पहले तो मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा हमारे राइटर डायरेक्टर माननीय श्री आशीर्वाद पिपरे सर का, जिन्होंने मुझे संधि दी इस पिक्चर में काम करने के लिए.
ये पिक्चर जो है वो एक बाल कामगार के ऊपर है, बहुत ही बेहतरीन और उम्दा तरीके से इसको पिक्चराइज किया गया है। मेरी गुजारिश है आप सभी लोगों से, क्या नज़दीकी सिनेमा घरों में जाकर इस पिक्चर को देखिए और इस पिक्चर की जो ट्विस्ट एंड टर्न है वो पिक्चर देखने के बाद ही आप लोगों को समझ में आएगा। और सबसे ज़्यादा मैं आभार प्रकट करूँगा हमारे प्रोड्यूसर श्री प्रजापति सर का और एंटायर टीम का, जिन्होंने बहुत ही दिल लगा के मेहनत और सलीखे से काम किया है, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। म्यूजिक डायरेक्टर, हाँ आपका बात। मैं एक मूवी में काम किया है तो धन्यवाद। ठीक है, थैंक यू वेरी मच। सबसे पहले मैं आप सभी पेरेंट्स का तहे दिल से कहूँगा कि आप ये फिल्म ज़रूर देखिए, क्योंकि इस फिल्म में छोटे बच्चों को कैसे ट्रीट करना चाहिए, ये उनकी इच्छा आकांक्षा क्या है, ये चीज़ आपको देखने मिलेगी। मेरा नाम है राजू गायकवाड़ और इस फिल्म में मैं रघु अन्ना जो होटल के मालिक हैं उनका किरदार निभाया हूँ। मुझे इस फिल्म में काम करते समय बहुत ही खुशी हुई और सबसे बड़ी खुशी ये हुई कि प्रजापति सर और पिपरे सर इतने अच्छे तरीके से सब टीम को लेके काम कर रहे थे। ऐसा लगा ही नहीं कि हम बाहर के कलाकार हैं या कोई अन्य व्यक्ति है जिससे हमें कुछ अलग सा महसूस हो। तो आप सभी लोगों को गुजारिश है ये फिल्म ज़रूर देखना आणि या फिल्मची मजा घ्यायची असेल तर तुम्ही थिएटरमध्येच घ्या, कारण मी फक्त सांगण्याने आणि आपण बोलण्याने याच्यापेक्षा तुम्ही पाहिल्यानंतर जी तुम्हाला मजा येईल ती कुठेच येणार नाही। थँक्यू व्हेरी मच सर्व टीमचे, खूप खूप आभार।